ये इंडिया का पहला किला है, 4000 लोग आज भी रहते हैं, 500 मकान, 40-45 होटल, 200 दुकानें, बनारस की जैसी गलियां, एक पुराना ओल्ड जैसलमेर पहले ये किला था। असली खतरनाक हवेली है, वरतून पण आणि आतमध्ये पण बाहेरून पण। नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल सकपाळ। तर राजस्थान मधल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी कोकणी निखिल तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। या व्हिडिओ मध्ये या चॅनल मध्ये राजस्थान मध्ये आहोत। आता आपण आहोत जोधपूरला आणि आजची ही व्हिडिओची सुरुवात इकडूनच करतोय। आजचा हा जोधपूर ते जैसलमेर प्रवास असणार आहे एक 5 ते 6 तासाचा। म्हणजे इकडून आहे जोधपूर ते जैसलमेर आहे एक 260 ते 300 किलोमीटर एवढा अंतर, म्हणजे आपली मुंबई ते दापोली। Yo, what's up guys? कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू अवर व्हिडिओ। बाळा माझा मराठी चॅनल आहे। अरे सॉरी गाइस, बोल। नमस्कार मित्रांनो। बोल नमस्कार मित्रांनो। आज आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाणार आहोत। कुठे जाणार आहोत? राजस्थान। राजस्थान मध्येच आहोत। जैसलमेरला। हां, जैसलमेरला जाणार आहोत। चालम, माझे पप्पा मला बोलत आहेत। हां, जा। चला, सगळे जण आता आतमध्ये बसतायत। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। चला, गुड मॉर्निंग। नमस्कार। सगळे तयार ना परत फिरायला? आता वाळवंटात जायचं आपल्याला, वाळवंटात। आज प्रवासच करायचा, फक्त प्रवास असणार आहे आपला। चला सगळे बसलेत, दुसरा दिवस काय, सगळे तयार ना? सगळे जण पुन्हा एकदा फ्रेश होऊन रेडी झालेत। सगळ्यांनी हाय करा। श्रावणी टुरिझम तर्फे प्रत्येकाला इथं खाऊ दिलं जातंय। त्यामध्ये काय काय फ्रुटी आहे, बऱ्याच प्रकारचे खाऊ आहेत, बिस्किट्स आहेत, फरसाण आहे, वेफर्स आहेत, आवळा आहे, बरंच काही, लिंबाच्या गोळ्या पण आहेत, माझं आहे, केक आहे, केक पण आहे, वाह, डायट चूड आहे। सेकंड डेला हा खाऊ वाटला जातोय। खूप छान आहे। घ्या गाडीत मग तुम काका आहेत। काका आता गाणं बोलणार आहेत। गाडीत थोडं एंटरटेनमेंट आणि मजा पण येईल। श्रावणी टुरिझम मधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना, पालकांना सर्व हा प्रवास सुखाचा जावो, ही परमेश्वराकडे शुभेच्छा। उठ पंढरी नाथा, उठ बा मुकुंदा, उठ उठ पंढरी नाथा, सर सर नमस्कार। नमस्कार गाईस। नमस्कार। आज आम्ही खेळणार आहोत, आता आम्ही चाललो बाहेर। कुठं बाहेर? हा हा, ओके ओके। तर आम्ही आता टाइमपास म्हणून खेळतोय माफिया गेम, तर मी यांना एक्सप्लेनेशन देतोय, त्यांना अर्ध कळलं असेल। नाही, मला पूर्णच कळलं नाही, तू सांग परत। हा
आता कसं अबे तर कसं असतं आता त्याच्यात टोटल फोर कॅरेक्टर असतात. तर आपला गॉड गॉड विलेजर डॉक्टर आणि डॉक्टर कुठं झालं विलेजर डॉक्टर आणि पोलीस त्या चार कॅरेक्टर असतात. तर त्याच्यातला एक कट 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 बोल बोल नाही तो बाईक नको नाही कामाचा आहे तो बाईक. तर कॅरेक्टर हे चार कॅरेक्टर असतात. तर त्याच्यातला गॉड आपला फिक्स असतो. हा गॉड आहे तो गॉड फिक्स आहे. तर तो आपल्याला सांगतो की तुम्हाला काय बनायचंय. ओके विलेजर बनवायचं असेल तर त्याची एक साईन आहे तो तुम्हाला परत नंतर सांगेल. त्यात मला माहिती नाही सगळ्यांचे साईन आहे. ठीक आहे. दोन पोलीस असतात आणि बाकीचे चार आणि पाच विलेजर्स पाच टेररिस्ट असतात. हा गेम असतो एक गॉड हँडल करतो तो गॉड मी आहे. मी सगळ्यांना डोळे बंद करायला सांगणार ज्याचं नाव घेणार त्याला मी सांगणार तो तो आहे टेररिस्ट आहे डॉक्टर आहे विलेजर्स आहे कोण आहे तो माफिया टेररिस्ट म्हणजे माफिया तो चार माफिया असतात. जेव्हा मी ज्यांना डोळे उघडायला सांगेन डॉक्टर डॉक्टरच डोळे उघडणार जेव्हा विलेजर्स उघडणार तेव्हा विलेजर्स उघडणार पोलीस सांगितले तर पोलीस डोळे उघडणार बाकी कोणी तर गपचूप मध्ये बघून ठरवलं की कोण काय काय तर मग गेमची वाट लागते. जेव्हा जेवढा सिरियस खेळणार तेवढी मजा आहे. रस्त्याने जाता जाता हरिण पण दिसते. हिरण डिके का ना हरिण बिरिण ते बोलवत आहे हरिण वगैरे दिसत. आता दिसली तर मी तुम्हाला दाखवेन. रस्ते बघताय ना एकदम क्लीन आणि भारी आहेत सरळ. यावर सुंदरी चालू आहे तेवढी मजा आहे बुलेट. वाळवंटात तुमचं स्वागत करत आहे. दुपारचं वाजलं एक आणि आता आम्ही बरं 100 किलोमीटरचं अंतर क्रॉस केलंय. गेम वगैरे खेळत होतो आतमध्ये मजा आली. इंडियन आर्मी सो इकडे बघतोय ही सगळी वाळवंटात आलेलो आपण एंटर केलंय. ऐ ऐ नाव काय तुझं हाय कर चला. तर वाळवंटात आलोय आता जेवणासाठी थांबलेलो आहोत आपण. पण आता वाळवंटा प्रदेशात आपण फिरायचं आहे म्हणजे एक दोन दिवस तिकडेच आहेत. कॅमल राईड वगैरे सगळ्या करायच्या आहेत. पण त्या अगोदर तो प्रवासच काहीतरी 280 किलोमीटर आता बोलले मला काका पण आता फिरायचं. बाकी इकडे धाबा आहे वैष्णव देवी शुद्ध शाकाहारी आहे. बाबा जेवण कसं आहे छान आहे. मित्रांनो जेवायला या. जेवणामध्ये राजस्थानी डिश आहे. इकडे आहे शेव टोमॅटोची भाजी अशी शेव चटणी असे काहीतरी बोलतात. तिकडे ही दुसरी मिक्स भाजी आहे. इकडे राजस्थानी लोणचा सलाड चपाती म्हणजे चपाती आणि पापड आहेत. या जेवायला मित्रांनो टेस्ट सांगतो तुम्हाला अगोदर. जीप चावली काहीतरी वेगळं खायला भेटलं आज. ते भारी आहे शेवचे शेव टोमॅटोची भाजी आणि दुसरी मिक्स भाजी पण पाणी. तर मित्रांनो
जैसलमेरला आलेलो आहे. संध्याकाळचे वाजलेत 4:30 आणि जिथे आपल्याला जायचं होतं भारत पाकिस्तान जिथे वॉर झालेलं तिथे ते बंद आहे. थोडं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तिथे, त्यामुळे 3 तारखेच्या नंतर पाठवणार आहेत तिकडे. तर ते स्किप करता आता आपण पटवा हवेली तिथे जाणार आहोत. हवेली बघणार आहोत, किल्ल्या इकडचा परिसर बघणार आहोत. त्यासाठी गाईड पण केलेला आहे, कारण इकडच्या गोष्टी समजून घेण्यासाठी गाईड खूप महत्त्वाचा असतो. त्यासाठी गाईडसुद्धा केलेला आहे. का नाम प्रताप सिंग, बंगाली गाईड. हां, तर हे आता आपल्याला दाखवणार. कहाँ पे जाने वाले अभी? यहाँ से अपन चलेंगे वर्ल्ड फेमस हवेली, पटवा का हवेली. अच्छा, वहाँ पे जाके नक्शी काम दगड़ के ऊपर, दिखने में लगेगा लकड़ लेकिन पूरा दगड़ के ऊपर, पत्थर के ऊपर. अच्छा, तो जाऊन बघायचं. यहाँ से कितना मीटर दूर है? 200 मीटर. 200 मीटर मतलब इधर कोई चलने वाला नहीं तो रिक्शा से जा सकते? ऑटो से जा सकते. अच्छा, सो 200 मीटरचा आहे. ज्याला चालायचा प्रॉब्लेम वगैरे असेल, आपल्यातले आहेत काय काय इकडनं रिक्षा केलेली आहे, ते रिक्षान जातील आणि आपण आता चालत जाणार. हां, इकडची घरं बघा कशी आहेत. याकडच्या घरांची रचना वेगळीच आहेत. आपल्या कोकणात तर चिऱ्याची घरं असतात लाल लाल, पण इकडं कुठली दगड आहेत ना इकडची, त्या दगडांपासून बनलेली घर आहेत. सोनेरी, इकडं सोनेरी बोलतात. गोल्डन आणि नक्षी काम वगैरे पण भारी आहे ना. तारवी तारवी. तुम्ही अगोदर आलात काय? अगोदर भावा पण पहिल्यांदा आले. इकडची गुरं पण खूप वेगळी आहेत, गावठी आहेत पण लय भारी आहेत, भरी वाट सगळी. ऐ इकडे पटवा हवेलीला जाताना एंट्री फी बघा. आपल्या भारतीयांसाठी 150 रुपये आहे, फॉरेनरसाठी 250 रुपये आहे, आणि 3 ते 10 वर्षात खालील असतील त्यांना 70 रुपये. कॅमेरा वगैरे आतमध्ये फ्री आहे. बघा इकडे चीज लिहिलेली आहे. बाद में देंगे सर, चिंता मत करो, बाद में सबको मिलेगा. काउंट होगा कैमरे की नजर में, मालिक देख रहे हैं. कैमरा मोबाइल ले लाओ. आपली फोटो खींचिए, गोल्डन करो. आत्मदी एंट्री के ले ले भारी. यदि गोल्डन सिटी में आयो ना बहन, जयपुर कहता मैं पिंक सिटी हूँ, उदयपुर कहता मैं झीलों की नगरी हूँ, जोधपुर कहता मैं ब्लू सिटी हूँ. ये सिटियाँ मारती है गप्पे, हमारा शहर गोल्डन गोल्डन सिटी. पटवा यहाँ के जैन थे, नगर शेठ, राजस्थान का लास्ट एंड फाइनल शहर है. इसके बाद में बॉर्डर, बॉर्डर का नाम है लोंगेवाला पोस्ट. बॉर्डर फिल्म बनी लम्हे, रुदाली, रेशमा सेरा, अभी तो फिल्में बनती थी. पहले था ये सिल्क रूट, अफीम, गांजा, हीरे, जवरात ऊंटों के द्वारा यहाँ से जाते थे और वहां से लाते थे और इस हवेली में सेल करते थे. ये जाति के जैन थे. पटवा इनका नाम था. जरदोसी का काम बांधनी साड़ी और हींग का व्यापार करते थे. 7 जनरेशन आज भी रहती है. 300 साल पुरानी हवेली है. लुक लाइक लगेगा जब अपन बाहर से और यहाँ से देखेंगे. लकड़ी लेकिन पत्थर है, पत्थर का नाम है सैंड येलो पीला पत्थर. लकड़ी से भी नरम है, जब इसके ऊपर खुदाई करना आसान है. 7 जनरेशन रहती है उनके पास में है, ये उनका मेंटेनेंस कर रही है. बाकी गवर्नमेंट के अंदर में जो है हवेलियाँ उसके अंदर चमगादड़ और कबूतर भरे हुए हैं. घुमा जैसे लाइन सर बनी है. 2 गवर्नमेंट अंडरटेकर में, 3 हवेली प्राइवेट. हवेली का मतलब ऐसे विंडो जिसके अंदर आर पार हवा आए. जैन थे, 2 जाति के थे, श्वेतांबर देगांबर. ये सब श्वेतांबर, जब भगवान का नाम है पारसनाथ, चिंतामणि पारसनाथ, जैन धर्म के अंदर तीर्थांकर कहते हैं. पुराना गुप्त तिजोरी पत्थर का हर गाइड टूरिस्ट को खोल के बताता है, इसलिए यहाँ ठोकर लगा दी. यहाँ पर गुप्त धन वगैरह रखते थे, गेट को बंद किया, लगता नहीं था, दीवार है के लोकर है पत्थर का.
माता ख्याल रखना, उस जमाने में फोर्ट और हवेलियों में आक्रमण हो जाए, लेफ्ट और राइट में सैनिक तलवार लेके खड़े रहेंगे, जैसे कोई झुकेगा झुकते सर कलम, या राजा या दीवान बैठे हो तो हमा भरी करके आगे जाते थे। ये लकड़ी है जो पत्थर बन गया, लाकड़ाचा दगड़, लाकोड दगड़ बन गया। अरे अरे कीते, आपकी भाषा में कहते अड़की थे, ये अड़की थे कोई सुपारी काटने के नहीं थे। जैसलमेर में मेहमान आते हैं तो पहले ओपियम की बलवार करते हैं, ये ओपियम काटने के सर होते। अफीम अफीम 12 से 18 हजार करोड़ साल पहले ये जैसलमेर समुंदर रह चुका है। दो पत्थर निकलते पीला और फोसिल, ये पेड़ था जो पानी में रहते हुए पत्थर कन्वर्ट हो गया, इसके बारे में मैं बाद में बताऊंगा। ये है फोसिल दगर। चलते रहिए आगे, यहाँ सामने बैक करेंगे, इसी रूम में राजस्थान में त्योहार आता है गणगौर माता, ये आप शिव पार्वती का रूप देख रहे हो। होली के बाद में त्योहार आता है, सुहागन औरत और कुंवारी कन्या अपने पति की लंबी उम्र के लिए व्रत रखती है, पार्वती का रूप गणगौर माता। लोग मेन गेट के अंदर ऐसे बड़े लोग लगते थे। कल आप बालवंश जाएंगे, ये है कैमल स्टैंड, इसके ऊपर बैठते ऊंट का स्टैंड है, ये एक आगे एक पीछे, इसको कहते आप इसके ऊपर बैठोगे। कल दो चीजों का ध्यान रखना, भैया जी बोलेंगे आपके मैनेजर, मैं भी बोलता हूँ, स्लीप पर चप्पल पहन के जाना जब बालवंट के ऊपर घूमो, इसके रेत रेत के अंदर ये शूज वगैरह पहन के गए तो स्किन के ऊपर घाव हो जाएंगे, और गर्म कपड़े लेके जाना, बाकी कोई प्रॉब्लम नहीं है, बढ़िया एंजॉय होगा। अंदर जो देख रहे हो ये जैन लोग वर्क करते थे, जरदोसी लेडीज ब्लाउज पीस पहनती है, उसको ज्वाइंट करके बनाया, मेहमान आएंगे तो दिखाने के लिए चादर को ऐसे सुलाना होता था तो चादर को पलटी करेंगे, और बेड रियल सिल्वर का है, ये सब लोंगे वाला पो सिल्क रूट का आइटम है, कोई अभी का नहीं है। चलते रहिए। श्रृंगार कोच काय नक्षी काम आहे जबरदस्त। तांबेचे आहेत वाटतं, आता इकडे किचन मध्ये आलोय, किचन मध्ये इकडे पूर्वी जेवण बनवायचं, लेमन ज्यूस, लेमन ज्यूस, लेमन हे बघा किचन मध्ये जेवण बनवायचे ना तेव्हाचे सगळं सामान आहे। लकड़ी का प्रेम, गाय का गोबर और मिट्टी को लेपा गया है। लेडीज मॉर्निंग में उठती थी, घर की साफ सफाई करके इसको पानी से गीला करती थी, 12 से 13 घंटा घी दूध दही सही रहता था, ठंडा और फ्रेश। उस जमाने में घूंघट प्रथा, लेडीज अंदर और जेंट्स बाहर खाना खाती थी। यहाँ का मेन बनता है दाल बाटी चूरमा, जो कल आप बालवंत में खाओगे, और लकड़ी के चूल्हे के ऊपर, गैस का इतना काम नहीं करता, मसला भारी है। वेगवेगळ्या प्रकारचे हवेली मध्ये किचन किंवा बेडरूम, वेगवेगळ्या प्रकारचे। आता बघणार आहोत आपण म्युझिशियन रूम, संगीत रूम बघणार आहोत। गालवंट में कल्चर प्रोग्राम देखने को मिलेगा, शीशम की लकड़ी की खरताल, मोरचंद, रावण हट्टा। इस हवेली का बाहर का अंदर का नक्शी काम काटा गया इन औजार से, ये कोई राजपूत नहीं थे, ये नगर सेठ थे, पटुआ जैन, जो राजा को ब्याज के ऊपर पैसा देते थे। बॉर्डर सील हुआ, अलग अलग शहरों में गए, एक कहावत है जहाँ ना जाए बैलगाड़ी वहाँ जाए जैन मारवाड़ी। चलते रहिए आगे, जिन्होंने मैं इनको और बताना है आराम से आता आपण टॉपला आलोय टेरेस वरती,
कृपया पत्थर की रैलिंग से दूर रहे, दगड़ा ची है। पहला किला गोल्डन फोर्ट, मॉर्निंग में अगर आप जल्दी यहाँ पहुंचते हो 8:30 के आसपास आते हो तो आपको नेचुरल कलर दिखाई देगा इस किले का, भीड़ कम रहेगी क्योंकि ये इंडिया का पहला किला है, 4000 लोग आज भी रहते हैं, 500 मकान, 40-45 होटल, 200 दुकानें, बनारस की जैसी गलियां, एक पुराना ओल्ड जैसलमेर पहले ये किला था और आज भी वर्तमान में ये लिविंग फोर्ट है। दो जाति रहती है, ब्राह्मण और राजपूत। लाइट और पानी का बिल बाकी पीढ़ी वाई पीढ़ी लोग रहते आ रहे हैं। मिडल में मेन फोर्ट है जो राजा का महल अपन कल देखेंगे। फ्लैग वाला शहर का हाईएस्ट पॉइंट है जहाँ से पूरा गोल्डन सिटी दृश्य नजर आएगा। आने जाने का रास्ता एक है, ऑटो जाता है, खाली 4 गेट की चढ़ाई है, ज्यादा चढ़ाई नहीं है। ऑटो में जाओ तो 20 रुपए पर हेड, लोकल पब्लिक को जहाँ ड्रॉप करते हैं वहीं आपको ड्रॉप करेंगे, फिर मैं आपको पैदल घुमाते हुए अंदर लेके जाऊंगा महल के अंदर। उसके बाद में छान जैन टेम्पल, माउंट आबू का दिलवाड़ा का 2 कॉपी, बाकी लोगों के मकान, होटल और गलियां। तो पत्थर के कारण देखो ना, नेचुरल कलर है, जयपुर गुलाबी नगरी कलर नहीं है, ये नेचुरल है। कल आप ऊपर जाएंगे जब आपको दिखेगा कि भैया सही कह रहे थे। कसली खतरनाक हवेली आहे, वरतून पण आणि आतमध्ये पण, बाहेरून पण। इकडे बाहेर शॉपिंगला, इकडे राजस्थानी डॉल्स। यादव नाव प्रताप सिंह। आणि इकडे लाकडाचंच कोरीव काम करत आहे। क्या बना रहा? बाउली। वो हात के वो बोलती है, चलती बोलती है वो ऐसे ना। अब अगर इकडे आहे लाकडाचे, ये कौन सा लाकड आहे? क्या बोल रहा? रुई। हाँ, महाराष्ट्र रुई। हाँ, रुई च्या लाकडावर कोरीव काम केलेलं आहे, ते स्वतःच करतात। भारी आहे, बावल्या बघा इथं आहेत। दगडापासून केलेलं नक्षीकाम, एकदम बारीक कोरीव काम केलेलं आहे। असं वाटतं लाकडावर केलेलं आहे पण हा दगड आहे। हवेली करून झाल्या, कसल्या भारी होत्या, सगळं जुनं बघायला भेटलं। आता आपण फोर्टच्या पायथ्याशी, कोणता फोर्ट आहे? हा सुनारगड किल्ला आहे। हा म्हणजे गोल्डन फोर्ट, म्हणजे ह्याला या दगडाचा सोनेरी कलर आहे, ह्याला सुनारगड असं म्हणतात। आणि इकडे असं वाटतं लाकडाचं आहे सगळं, पण सगळा दगडाचं कोरीव काम आहे। बाय द वे, आजचा दिवस प्रवासामध्ये गेला, बाकी आम्ही आता आपण हवेली वगैरे बघितली, त्यानंतर आता इथून आपण जातोय रूमवर, हॉटेलला जातोय। हॉटेलला जाऊया, सगळं फ्रेश वगैरे होऊया। पण मजा आली आज पण प्रवास करायला। जैसलमेरच्या हॉटेलवर आलेलो आहोत आणि हॉटेलचं पण नाव आहे द जैसलमेर रिसॉर्ट। अशा आलोय, मागे आपलं बॅकग्राऊंड वगैरे बघताय, हॉटेलची थीम वगैरे लय भारी, जबरदस्त। तुम्हाला या हॉटेलची टूर करून देतो। आतमध्ये इकडनं एंट्रन्स आहे, इकडून एंट्री होते हॉटेलला जायला। मस्त स्पेस आहे बाहेरचं पण, सो मॉर्निंगला पण उद्या समजेलच। आत्ता आपण आतमध्ये जाऊया। हा, एवढा मोठा स्पेस आहे, रूमवर जायचं। हा रिसेप्शन एरिया आहे आणि रिसेप्शन एरियामध्ये इकडचे कल्चरल फोटो वगैरे दाखवलेले आहेत। हे बघा, एवढा मोठा रिसेप्शन एरिया आहे। हॉटेल कसले भारी आहेत, इकडे लांबच्या लांब आहेत। किती रूम आहे? सो आतमध्ये हॉटेलला आलो आहे, रूमची टूर घेऊया। आल्याला इकडे लेफ्टलाच बाथरूम आहे, कमोड आपला, इकडे आरसा, वॉशिंग बेसिन, इकडे थंड गरम पाणी दोन्ही, शॉवर,
आणि हा आतला इंटेरियर आहे. इकडच्या कल्चरनुसार आहे इकडचा इंटेरियर. लाईटिंग बघताय, इकडे सुद्धा मिरर, इकडे कपाट आहे आणि हे बेड. ही गरमागरम थंडीतून सूप प्यायला या, थंडी पण मजबूत लागते आणि त्यातून जरा सूप पिऊया. मस्त गरमागरम सूप. सर्वजण जेवायला बसलेत. हा आहे डायनिंग एरिया. इकडचं जेवण बघा काय आहे. इकडे सलाड, पापड, हे काय क्या बोल रहा? मलाई कोफ्ता. मलाई कोफ्ता स्पाइसी रहता है क्या? स्वीट रहता है. स्वीट रहता है. अच्छा, गोड है मलाई कोफ्ता. और इसमें मिक्स वेज. थोड़ा वेज है, घी से बनता है पूरा. घी से एंड मध्ये खायला मस्त है. ये दाल, ये क्या बोल रहे उसको, शीरा. हाँ, आपल्याकडे शीरा बोलतात. राईस या साईडला, पास्ता इकडे, रोटी आपली, हे काय दही आणि इकडे नॉनव्हेज चिकन. जे चिकन खाणार आहेत त्यांच्यासाठी चिकन. सगळेजण बसलेत इकडे. झालं का जेवण? काय नॉनव्हेज व्हेज? कसं आहे? छान आहे ना. हाय, कसं वाटलं आज? आजच हाय, नमस्कार. सगळेजण आता काय, सगळ्यांना भूक लागले, सगळे जेवणात दंग आहे सगळेजण. सो इकडे सगळा ग्रुप बसलेला आहे जेवायला. मी पण जेवायला घेतो आता. काय झालं जेवण? पण झालं. तुम्ही व्हेज नॉनव्हेज? काय नॉनव्हेज ना? नॉनव्हेज शिवाय करमत नाही ना आपल्याला. असं आता असं वाटतं. तुम्ही शिरा खाताय? हाडं दिसतात तिथे खाल्लेले. हा इकडचा मिनरल वॉटर आहे आणि इकडे तुम्ही इकडचं साधा लोकल पाणी नाही पिऊ शकत, कारण तो पाणी हलका आहे, मचूळ खारट पाणी लागतो इकडचा लोकल पाणी. आणि तो प्यायल्यावर लूज मोशन होतो, त्यामुळे इकडे सगळेजण मिनरल वॉटरच. अब तुम्ही इकडे राजस्थानला वगैरे आलात तर इकडे मिनरल वॉटरच घ्या, इकडचं लोकल पाणी कधी पिऊच नका. जेवलो मस्तपैकी आणि आता शतपावली करायला आलो आहे. पण काय करणार, थंडी एवढी आहे ना, खूप थंडी आहे, बेकार. असं आता असं वाटतं काश्मीरला आलोय आपण. आम्ही जेवलो आणि हात धुवायला वॉश बेसिनला गेलो, पण असं वाटलं बर्फ येतोय आमच्या हातात. सिरियसली खूप थंड होतं. थंडी आहे बरीच, म्हणजे इकडे अशी आहे की थंडीत थंडी भरपूर आणि उन्हाळ्यात ऊन भरपूर, हा आणि गर्मी भरपूर. हा तर आजचा हा प्रवास होता जोधपूर ते जैसलमेर. आणि त्यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी पाहायला मिळाल्या तर तुम्ही बघितलात. आजच्या दिवसाची तर दिवस तर संपलेला आहे, रात्र झाले आणि व्हिडिओ पण संपत आहे. बाकी तुम्हाला कसं वाटलं आजचं? खूप चांगला अनुभव होता. ॲक्च्युली मस्त आहे ट्रॅव्हल. शेवट जेवण पण असतं की आपलं शेवट जेवणाचं चांगलं झालं की दिवस पार पडतो. आणि जस्ट कालच ओळख झाली ट्रिपला आहोत तर सगळ्यांची. आता काय सगळ्यांची फ्रेंडशिप वगैरे झालेली आहे, तर अजून फिरायचं आहे परत काय. तोपर्यंत ही व्हिडिओ मी इथे थांबवतो. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटला अजून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पण नाही तर असंच पुढे नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय थांबायचं वाटतं पुढच्या व्हिडिओमध्ये.